नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी उच्चारलं तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला एक प्रकारे असा महावटवृक्ष असा दिसून येतो. त्यांचं ज्ञान, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी केलेलं काम, त्यांनी उभारलेले लढे, अशा सगळ्या गोष्टीचा पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपण आपोआपच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच व्यक्तिमत्वासमोर नतमस्तक होत असतो. पण हे होत असताना, एखादा महापुरुष घडत असताना ती एक प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया घडत असताना त्या महापुरुषाला त्याच्या चांगल्या वाईट, त्याच्या दुःख, त्याच्या वैयक्तिक अशा गोष्टींमध्ये खूप सारी लोक मदत करत असतात, आधारभूत होत असतात, त्यांना कधी कधी मार्गदर्शन सुद्धा करत असतात. एखाद्या कुटुंबातल्या व्यक्ती जर आपण पाहिलं तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याची आई, वडील, भाऊ, त्याच्यानंतर मुलं, मुलांच्या आधी म्हणजे त्याची पत्नी. आज आपण असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पहिल्या पत्नी आहेत, रमाबाई आंबेडकर, त्यांच्या संदर्भात बोलणार आहे. रमाईंना आपण कुठल्या शब्दानं बोलावं या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. काही रमाई म्हणतात, काही रमाबाई म्हणतात, काही आईसाहेब सुद्धा त्यांना म्हणतात. आई म्हणजे मा, साहेब म्हणजे बाबासाहेबांमधला सा. जसं बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी आहेत सविता आंबेडकर, शारदा कबीर असं ज्यांना म्हटलं जातं, त्यांना सविता आंबेडकर म्हणून म्हटलं तर सहसा कोणी ओळखत नाही, पण माईसाहेब म्हटलं की पटकन त्यांची ओळख आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तसं उभा देश जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाईंना किंवा त्यांच्या रमाबाईंना, त्यांच्या पहिल्या पत्नीला रमाई म्हणून ओळखतात. आई हे विशेषण त्यांच्या पुढे लावलं होतं, काही आई साहेब सुद्धा म्हणतात. आज आपण त्यांच्या संदर्भात बोलणार आहोत. हे बोलण्याचं कारण असं की वटवृक्ष वाढत असताना त्यांच्या आजूबाजूला मुळं असतील, जमीन असेल, हे जे आधार देतात ती सुद्धा महत्वाची असतात. त्यांच्या सुद्धा व्यक्तिमत्वाचा आपण थोडासा तरी का होईना दखल घेतली पाहिजे. आज आपण रमा आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांची एकूणच नातं कसं होतं या संदर्भात बोलणार आहोत, या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहे सुरेखा पैठणे. सुरेखा पैठणे ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, चांगल्या सूत्रसंचालक आहेत, अभ्यासक आहेत आणि विशेष म्हणजे चांगल्या प्रकारच्या कवयित्री देखील आहेत. सुरेखा, तुझं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा पट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण रमाईची आपण ओळख करून घेत असताना, त्याच्या संबंधाची ओळख करून घेत असताना तू काय सांगशील? सर्वांना माझा नमस्कार. खरं म्हणजे आपण रमाबाई बाबासाहेब आंबेडकर असं न म्हणता त्यांना रमाई असं म्हटलं गेलेलं आहे की अपरिचित त्याग, त्याग म्हणायचं तर किती म्हटलं पाहिजे. अनेक मृत्यू ज्या व्यक्तीने पाहिले आणि ते मृत्यू पाहून कारुण्याची परमसीमा स्पर्शून जी काही व्यक्तिमत्व आदर्शवत झालेली आहेत त्यामध्ये मला वाटतं रमाबाई आंबेडकर यांचा समावेश होतो, म्हणून त्यांना आपण रमाई असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्या सहजीवनाबद्दल, त्यांच्या एकूणच आयुष्याबद्दल बोलताना मला खरं म्हणजे ते कवी यशवंत मनोहरांनी रमाई नावाची जी त्यांची कादंबरी लिहिली त्याच्यातलं एक खूप महत्वाचं वाक्य इथे आठवते आणि उद्धृत करावं असं वाटतंय. दादा, रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय, जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशय असं होतात असं कवी यशवंत मनोहर म्हणतात. खरंच आहे ते. तर माता रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 मध्ये झाला आणि 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हा विवाह म्हणजे जणू काही एका वादळाशी त्यांची गाठ बांधली गेली होती हे सगळं आपल्याला माहिती आहेच, हे ठाऊक आहेच. परंतु एका विद्वान माणसासोबत माझा विवाह झाला आहे, त्याचं सगळं काही लक्ष जे आहे समाजाच्या उत्थानासाठी आहे हे लक्षात घेऊन त्याच्या कार्यामध्येच आपलं कार्य सामावलेलं आहे आणि आपल्या अशिक्षितपणाचा कुठेही बाऊ न करता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जी स्त्री चालत आलेली आहे आणि ती समाजासाठी सुद्धा ती एक आई साहेब रमाई म्हणून जी एक मुक्त स्वरूप धारण करते अशा माता रमाई आपल्या समोर उभ्या राहते. याच्यामध्ये खूप महत्वाचे प्रसंग पण असे मला वाटतात दादा की माता रमाई हे स्वतंत्र व्यक्ती म्हणून उभा पण राहत असतात. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वापुढे झाकळून जाण्याचाच तो काळ होता.
खरं म्हणजे पती अनुगामी ब्रिटिशकालीन सगळ्या गोष्टी असताना नाही का, स्त्री स्वातंत्र्य वगैरे ह्या गोष्टी नसताना तिथे माता रमाईचं वेगळं अस्तित्व ते काय असणार, परंतु आपल्या पतीच्या कार्याची पूर्ण जाणीव ठेवून आपल्या अशिक्षितपणावर मात करून, बाबासाहेबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलेलं होतं त्याच्यावर मात करून ते लिहायला वाचायला शिकतात आणि समाजाचे दुःख त्या सुद्धा आपले मानतात. ह्याचे किस्से आपण पावलोपावली पाहिलेले आहेत. मग त्यांचा धारवाडच्या वसतिगृहाचा तो संदर्भ येईलच याच्या पुढे आपण बोलत असताना. पण माता रमाई त्याग मूर्ती, कारण आपल्या समाजाला त्याग हा फार प्रिय आहे आणि खरं म्हणजे त्याच्या प्रतिप्रमाणे त्यांनी त्याग केलेला आहे. आपल्या पती परदेशी पाठवणं, वर्षानुवर्ष त्याची गाठभेट न होणं, त्याच्या पश्चात आपला संसार सांभाळणं, संसार सांभाळत असताना आर्थिक अडचणी येत असताना त्या आर्थिक अडचणींची झळ पत्रातून सुद्धा पतीला न लागू देणं, थोडी मोठी कसरत केलेली आहे नाही का. म्हणजे त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी दिराकडून जेव्हा पत्र लिहून घेतलेलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही सगळे इथे खुशाल आहोत असं लिहिलेलं होतं रमाईने आणि आम्हाला सगळ्यांना आठवण आहे त्याचं शेवटचं लिहिलेलं होतं. तर हे किती मोठा त्याग, त्याग म्हणूयात आपण ठीक आहे, परंतु त्या दोघांमधलं प्रेम, त्या दोघांमधलं एक मौन प्रेम जे म्हणते ते खूप इम्पॉर्टंट मला इथे वाटतं. सहजीवन जे आपण म्हणतो की नाही, त्या सहजीवनामधला हा एक भाग आहे. समंजस, एक कॅल्क्युलेटिव्ह कंपॅनियनशिप आपण त्याला म्हणूयात. बघा कॅल्क्युलेटिव्ह कंपॅनियनशिप की तुझं जे आहे ते माझे, माझं आहे ते तुझ्या सोबत प्रवास करूयात, हे मला खूप भारी वाटतं त्या दोघांमधल्या. खरं म्हणजे बाबासाहेबांचा जो काही विचार आहे किंवा बाबासाहेबांचा एकूणच जो जीवन प्रवास आहे किंवा बाबासाहेबांची स्त्रीकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती मला वाटतं त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दलही दिसते, त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दलही दिसते. म्हणूनच ती प्रेमळ त्यांना रामू म्हणत पत्र जेव्हा लिहितात तेव्हा एखाद्या मित्राला जसं पत्र लिहावं तसं बाबासाहेब त्यांना पत्र लिहितात. हे किती महत्वाचं आहे आणि हा आदर्श सहजीवनाचा परिपाठ आपण उचलला पाहिजे. एकूणच त्यागमूर्ती रमाबाई आणि जोडीदार रमाबाई ह्या दोघांमधलं अंतर आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर बरोबर आहे, कारण की बाबासाहेब आंबेडकर रमाईला पत्र लिहित असताना प्रिय रामू असा उल्लेख करत होते आणि ते लिहित असताना अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख किंवा त्यांच्या मध्ये असणाऱ्या एकूणच नातेसंबंधाचा, जसं सुरेखाने सांगितलं की ते खाली लिहित असताना की आम्ही सगळे खुशाल आहोत आणि आम्हा सर्वांना तुमची आठवण येते, याचा अर्थ असा की जर समजा रमाईंना स्वतंत्रपणे पत्र लिहिता आलं असतं की एखादी आपली पत्नी पतीला पत्र लिहिते त्यावेळेस ती भाषा वेगळी असते, पण आता आपण दिराकडून पत्र लिहून घेतो आहोत आणि आपल्या पतीला आपलं प्रेमही सांगायचंय, ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी रमाईनं साधलेल्या आहेत. सुरेखा, मला असं विचारायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर इतके विद्याविभूषित होते आणि बाबासाहेब आंबेडकर इतके विद्याविभूषित असताना रमाई त्यांच्याशी संसार करत होती तर त्यांचा संवाद कसा असत असे? खूप मजेशीर आहे खरं म्हणजे की बाबासाहेबांचा आणि माता रमाईंचा संवाद कसा असेल की याच्यावर जेव्हा बाबासाहेब, खरं म्हणजे त्यांना सहजीवन जे आहे, जे संसारी सहजीवन आपण त्याला म्हणूया, ते फार कमी काळापुरतं लाभलेलं आहे आणि जेवढ्या काळापुरतं लाभलेलं आहे कारण बाबासाहेबांचा बराचसा वेळ अभ्यासामध्ये आणि परदेशी जाण्यातच व्यतीत झालेला आहे आणि जेव्हा ते इथे येत होते तेव्हा त्यांच्या स्वतःच्या सामाजिक कार्याची सुरुवातच तेव्हा झालेली आहे मला वाटतं 1927 च्या आसपास. त्यामुळे त्यांना हवा तसा सामाजिक त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे तेवढा वेळ देता आला नाही आणि त्यातही त्यांच्या 4 अपत्यांचा झालेला मृत्यू, त्या मृत्यूवर जेव्हा बाबासाहेब पत्रातून व्यक्त होतात खरं म्हणजे ते मला फार महत्वाचं वाटतंय की यशवंत हा एकमेव तुझ्या मातृत्वाचा आधार आहे. म्हणजे हे बाबासाहेबांची जाणीव होते नाही का. आणि तो काळच असा होता की नवरा बायकोने पती पत्नीने एकमेकांना खुल्या दिलाने सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करता येऊ नये. शिवाय कोयबावाडीच्या चाळीमध्ये त्यांचं सहजीवन, त्यांचं सगळं कुटुंब राहत होतं त्या 10 बायकांच्या चाळीमध्ये, तर त्यांना वेळ कशा मिळणार ना एकमेकांना बोलण्याकरता. पण जेवढा वेळ मिळत होता तेवढा पण त्या वेळेचा ते सदुपयोग करत होते किंवा त्या वेळेला ते दोघांचा संवादच साधत होते. आणि मला इथे वाटतं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की पती पत्नी एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलं पाहिजे आणि मला त्याची बीज त्यांच्या ह्या नात्यातच रोवली गेली असली पाहिजेत.
कारण बाबासाहेबांनी जेव्हा 1940 मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिला, त्याच्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये ती अर्पण पत्रिका लिहिलेली आहे. त्या अर्पण पत्रिकेचं भाषांतर आमच्या धम्म संजीवनीने छान मराठीत केलेलं आहे, त्याचं मी तुम्हाला खरं म्हणजे वाचन करून दाखवते, म्हणजे त्याच्यावर आपल्याला जास्त प्रकाश टाकता येईल. माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखवली, जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्र विरहित काळ चिंतेसह कंठित होतो, या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणीत कोरलेलं हे प्रतीक आहे. म्हणजे माझा शेवटचा मित्रही जर मला सोडून गेलेला असेल, त्या काळामध्ये तिच्या आठवणी आणि तिच्या सोबतीने मी हा काळ कंठित केलेला आहे. ह्या एवढ्याशा चार ओळींमध्ये थॉट्स ऑन पाकिस्तानला लिहिलेल्या अर्पण पत्रिकेमध्ये हे सगळ्यात व्यक्त होतं. आणि इथे मला क्लिअर एक अजून गोष्ट सांगावीशी वाटते की पतीपत्नीच्या नात्यामध्ये एक विद्वान पत्नी, पती एक उच्च विद्याविभूषित ज्याला समाज एक पालकत्व, समाजाचं पालकत्व स्वीकारलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा अशा पतीची ही पत्नी आहे, तर ती पत्नी खरं म्हणजे थोडीफार अशिक्षित, आपल्या साध्या भाषेत आपण तिला अडाणीच म्हणूया, कारण बाबासाहेबांनी तिला अक्षर ओळख झाली होती, नाही का? त्या अक्षर ओळख झाल्यामुळे थोडंफार त्यांना कळायला लागलं होतं. पण हे करत असताना त्यांनी स्वतःची प्रतिमा झाकोळली नाही. त्या सहजीवन, त्यांचं सहजीवन सोबत करत असताना, ते सहजीवन वाट कापत असताना, मला एक इथं एक आठवण आणखीन सांगावीशी वाटते की बाबासाहेबांना पैसे नव्हते, तर एक कुठेतरी किस्सा आहे की रमाईंनी त्यांनी साठवलेले पैसे, मला वाटतं 14 रुपये की काय, त्याचं निश्चित आपल्याला मला, त्याची मनी ऑर्डर रमाईंनी पाठवली होती बाबासाहेबांना. हे किती मोठी गोष्ट आहे. पती शिक्षण घेण्यासाठी परदेशी आहे, त्या परदेशी शिकत असलेल्या पतीला गोवऱ्या थापून, सरपण वेचून, शेण्या थापून, शेण्या विकून आपल्या संसाराला मदत करणारी एक पत्नी, तिने साठवलेल्या पैशातून आपल्या पतीला मनी ऑर्डर करते. मला वाटतं ही एकूणच भारतातली, आता कदाचित हे चुकीचं किंवा माझी माहिती कुठे असू शकते मला नाही माहिती, अपुरी असू शकते, पण परदेशात शिकणाऱ्या आपल्या पतीला मनी ऑर्डर पाठवणारी ही पहिली पत्नी असावी असं मला वाटतं. आणि याच्यातून त्यांच्या सहजीवनाचा हा केवढा मोठा व्यापक पट आपल्या समोर दिसतोय की हे किती मोठं एकमेकांना स्वीकार होता त्यांचा, एकमेकांना समजून घेणं होतं आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं होतं, रिस्पेक्ट करणं होतं. म्हणून मी नेहमी म्हणत असते की एकमेकांच्या नात्यामध्ये प्रेम नसलं तरी चालणार आहे, पण आदर हा असायला पाहिजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून. तर हे स्वतंत्र व्यक्ती म्हणून एकमेकांचा जो आदर आहे, आधार आहे, एकमेकांच्या कार्याचा जो आदर सत्कार आहे, एक हे मला ह्या दोघांच्या नात्यामध्ये फार प्रकर्षाने दिसून येत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातले अनेक किस्से आहेत, त्यातला एक महत्वाचा किस्सा असा की माता रमाई ज्या होत्या त्या थोड्याशा देव मानणाऱ्या होत्या, त्यांची श्रद्धा होती आणि पंढरीच्या पांडुरंगावरती, विठ्ठलावरती त्यांची मोठ्या प्रमाणात श्रद्धा अशी होती. एकदा ते अशाच पद्धतीने म्हणाले की आपण पंढरपूरला जाऊया का किंवा त्याची पूजा वगैरे करूया का, तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तिथे आपल्याला म्हणजे पंढरपूरला जायची काय गरज आहे, आपल्या बाजूला ही जी मुलं आहे, शाळा शिकणारी मुलं आहे, यांच्यासाठी आपण काहीतरी गोडधोड करूया आणि यांना गोडधोड आपण जर जेवायला दिलं, यांना जर समजा काही मदत केली, तर ती मदत तुझ्या पांडुरंगाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तर सुरेखा, मला असं विचारायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे आणि रमाईचे अनेक किस्से असतील, तर त्यातले अनेक जे प्रसंग आहेत त्यातले तुला महत्वाचे कुठले वाटतात, त्यातले काही प्रसंग तू आम्हाला सांगितले तर अतिशय चांगले. मला सगळ्यात महत्वाचे प्रसंग तर हाच वाटतो त्यांचा, की त्या काळच्या प्रथेप्रमाणे रमाबाई देवगुळे होत्या असं आपण म्हणूयात, परंतु सगळ्याच तशा असायच्या. पण इथे माईसाहेब आंबेडकर वाल्मिका एळंजे यांच्या लिखित पुस्तकांमध्ये ना एक किस्सा मला महत्वाचा वाटतो की रमाबाईंना सुद्धा त्यांच्या आसपासच्या बायका आहेत, त्यांच्या आसपासच्या स्त्रीचं जे कोण आहे ते किती पिचलेलं आहे याची जाणीव रमाईंना सुद्धा होती. त्यांची जाणीव रमाईला अशा पद्धतीने होती की बाबासाहेबांनी माईसाहेबांना रमाबाईची आठवण सांगत असताना ही आठवण सांगितलेली आहे, या पुस्तकात असं लिहिलेलं आहे. बाबासाहेब असं सांगतात की शरू मी परदेशात शिकून आलो व समाजकार्य सुरुवात केली, कधी कधी मी रामूस माझ्या समाजकार्याबद्दल सांगत असे, ते ती मन लावून ऐकायची. एकदा मी जेवत असताना ती मला हळूच म्हणाली, साहेब
तुम्ही इतकं समाजकार्य करता, मग स्त्रियांसाठी काहीतरी करा. डॉक्टर साहेब आपल्या चाळीतील स्त्रिया दिवसभर कामाला जातात, घर संसार चालवतात, घरातील सर्व कामे करून त्यांनी मिळवलेल्या पैशातून त्यांचे नवरे दारू पितात आणि वरून त्यांना शिवीगाळ करून मारहाण करतात. म्हणून साहेब तुम्ही स्त्रियांसाठी काहीतरी करा. बरोबर आहे. हे ही आठवण बाबासाहेब माई साहेबांना सांगतात की राम रमाबाई राम मला अशा बोलायची. म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत, हे कौटुंबिक समस्या कुटुंबाबद्दल तर चर्चा व्हायचीच. मुलांचे आजार पण असतील, कुटुंबातल्या व्यक्तींचे आजार पण असतील, दोघांमधले काही प्रेमाचे बोलणे असेल, हे सगळं असायचंच. पण रमाबाईंवर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा इतका मोठा प्रभाव होता की त्या सुद्धा यातून सुटल्या नाही. आणि त्या बाबासाहेबांना सांगते की माझ्या अवतीभोवती अत्यंत पिचलेल्या बायका आहेत, मी यांना, कारण कोयबावाडी चाळीतलं सगळं वातावरण आपण आजही इमॅजिन करू शकतो की कसं असणार होतं, तर त्या चाळीतल्या वातावरणाचा रमाबाईंवर प्रभाव होतो, परिणाम होतो. आणि त्या बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही यांच्यासाठी काहीतरी करा. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा, पती अनुगामित्व असणाऱ्या काळामध्ये अशिक्षित बाई आहे की जिला शिक्षण फक्त पतीकडनं मिळालेलं, ते पण पत्र लिहिण्यापुरतं, पत्र वाचण्यापुरतं. बाकी ती कधी ती सावित्रीबाई सारखं पूर्ण लिहा वाचायला शिकलेली नाही, पण तरी सुद्धा तिला जाणीव असते की माझा नवरा काय करतोय. तो स्त्रियांच्या शूद्रांच्या उद्धाराकरता काम करतोय, तो समाजाच्या उद्धाराकरता काम करतोय, आणि मला त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट मला असं आठवते इथे की महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांना जायचं होतं आणि रमाबाई हट्ट करून बसतात की सोबत यायचं आहे, परंतु तिथं काहीतरी दगाफटका होणार आहे असं कार्यकर्त्यांना समजलेलं असतं आणि म्हणून सुरक्षिततेच्या कारणामुळे बाबासाहेबांना परस्पर घेऊन तिकडे महाडला घेऊन गेलेले असतात. पण त्याच्या अगोदर रमाईसोबत त्यांचा वाद झालेला असतो आणि अंदाज असे म्हणतात, बोलत असताना आम्ही चर्चा केली मगाशी की हे महामानवांचं कौटुंबिक जीवन आपण एक्सेप्टच करत नाही ना. त्यांच्यामध्ये वाद होत असतील, त्यांच्यामध्ये पण कलह होत असतील, त्यांच्यामध्ये पण वितंड होत असेल, नाही का. आपण काय करतो, आपण आपल्या आराध्यांना, आपण आपल्या आदर्शांना एका चौकटीत बघायची आपल्याला सवय असते. बरोबर. तर रमाबाई ते हट्ट करतात आणि म्हणतात की मला तुमच्यासोबत महाडला यायचंय. बाबासाहेब त्यांना म्हणतात की तू काय करणार आहेस महाडल्या. हा त्यांचा साधा संवाद आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या वकुबाप्रमाणे त्या बोलल्या की मी भाकरी भाजीन ना. आणि बाबासाहेब परस्पर निघून गेल्यामुळे रमाबाई त्यांच्या रुसतात, त्या रुसून बसलेल्या असतात. हे हे असे छोटे छोटे क्षण आहेत ना, ते खूप त्यांचं आयुष्य असं छान करणारे आहेत. कारण इतकं करुण रसाने भरलेलं रमाबाईंचं आयुष्य होतं ना, की एका पाठोपाठ एक दुःखांची मालिका त्यांच्या आयुष्यात दिसते आपल्याला. आणि म्हणूनच मी मला असं म्हणतात की असीम दुःखाच्या अपरिस महान कारुण्याला स्पर्शून जी काही आयुष्य आदर्शवत होतात, त्यात रमाबाईंचं आयुष्य आदर्शवत झालेलं आहे. आणि आपण निव्वळ बाबासाहेबांची पत्नी म्हणून त्यांचा जय जयकार करीत नाही आहोत, तर त्या स्वतः सुद्धा त्या कार्याला महत्वाचे आहेत. हे मला इथे जास्त महत्वाचं वाटतं. त्यांना जाणीव होती आणि तसं केलेलं पण होतं. मला वाटतं धारवाडचा प्रसंग सगळ्यांनाच माहितीये, स्वतःच्या बांगड्या काढून देणं. इथल्या स्त्री आपण पती काय करतोय किंवा पती काय करतोय त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नसतं. म्हणजे माता रमाई भावी गाणं आपल्या आपल्या गायकांनी खूप गाणी लिहून दिलेले आहेत. नांदणं नांदणं माझ्या रमाचं नांदणं, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई वगैरे वगैरे. पण मला सहजीवनाचा एक वेगळा पैलू तुमच्या समोर ठेवावा असं वाटतो की सहजीवन ह्या मोठ्या मोठ्या महानायकांचे महानायिकांचे युगपुरुषांचे युगनायिकांचे सहजीवन जेव्हा आपण बघत असतो ना, त्या सहजीवनामध्ये एकमेकांना आदर, एकमेकांना सन्मान देणं हे फार महत्वाचं असतं. कारण ह्या सहजीवनाचा हा टप्पाच आपण घेत नाही आणि आपण म्हणतो की असं व्हायला पाहिजे, माझ्या पत्नीने असं व्हायला पाहिजे, असं नसतं. त्या सहजीवनाचे हे टप्पे, ते टप्पे आपण खरं म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, आपण अंगीकार केला पाहिजे या टप्प्यांचा. बरोबर आहे सुरेखा. पती पत्नीचं नातंच हे असं असतं, ते शिक्षणाच्या फुटपट्टीने नाही मोजता येत. तुम्ही विद्वान आहात, त्याच्या फुटपट्टीने सुद्धा मोजता येत नाही. पण पती पत्नीचं जे जैविक नातं असतं, त्या जैविक नात्याला फक्त ते दोघच समजू शकतात. म्हणजे बाय म्हणजे पत्नीनं वटारलेले डोळे, तिने मिश्किलपणे दिलेलं हास्य, तिने केलेले वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे न इतरांना न समजता केलेले इशारे, अशी सगळी भाषा पती पत्नींमध्ये असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. असं असताना सुद्धा रमाबाईंनी त्यांना त्यांच्या सगळ्या कामांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय ज्या पद्धतीनं साथ दिली, त्या निमित्तानं त्यांचं एकूणच संपूर्ण जीवन जे आहे
ते अजरामर झालेले आहे। सुरेखा, अजून एक प्रश्न यातून येतो की आता आपण बघतो की पत्नी जर अशिक्षित असेल, थोडी कमी शिकलेली असेल, ती ग्रामीण भागातली असेल, तर आता नवीन असणारे लोक लगेचच्या लगेच त्यांना नाही का की माझी बायको म्हणजे अशीच आहे तशीच आहे। आता बाबासाहेब आंबेडकर त्या काळात तर जागतिक कीर्तीचे विद्वान होते, त्यांनी विदेश पाहिलं होतं, असं असताना सुद्धा त्यांनी आपल्या पत्नीच्या म्हणजे किंवा नात्याला किंवा पती पत्नीच्या नात्याला कुठे बट्टा लागेल अशा प्रकारचं वर्तन करताना आपल्याला दिसत नाही, असा एकही किस्सा बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये नाही। नाहीतर आता तर आपण पाहतो की चार बुक शिकले नाहीत की लोक स्वतः विद्वत्तेचा तेमा विरून वेगवेगळ्या प्रकारची थेर, बायका अशिक्षित आहे, ग्रामीण भागातली आहे, तिला कळत नाही म्हणून करत असतात, काय सांगशील? खूप महत्वाचा खरं म्हणजे तुम्ही मुद्दा मांडलाय दादा, कारण बाबासाहेब उच्च विद्या विभूषित परदेशी राहिलेले, मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं, साहजिकच त्यांचा व्यासंग वाढलेला, लोकांचा पण व्यासंग वाढलेला, आणि त्यात रमाबाईचं सीमित व्यक्तिमत्व, नाही का, की चर्चा करायला गेलं तर काय चर्चा करणार आपण घरी गेल्यावर, असा बाबासाहेबांना प्रश्न पडावा असं व्यक्तिमत्व असेल, पण बाबासाहेबांनी रमाईचा अभिमानच बाळगला, बाबासाहेबांनी त्यांच्या अशिक्षित पत्नीचा अभिमानच बाळगला हे, आणि त्या अभिमान नुसता बाळगला नाही तर त्यांना लेखी पोचपावती पण दिलेली, मला वाटतं हे इतिहासातलं पहिलं ज्ञात पात्र असायला पाहिजे खरं म्हणजे बाबासाहेब आणि रमाबाईंचं, की त्यांनी अगदी जाणीवपूर्वक स्वतःच्या पत्नीला स्वाभिमानाने एक बरोबरीचा दर्जा दिलेला आहे, तिच्या अशिक्षितपणाची कुठेही बाऊ न करता, अशिक्षितपणाला न करता, हे खूप महत्वाचं मला इथे वाटतं, कारण ह्या गोष्टी कशा असतात की आपल्या सभोवताली पण असे आपले कुटुंब आपण पाहिलेले आहेत, अगदी जुन्या मागच्या पिढीमध्ये पण असे घटना घडलेल्या असतात, आपल्या सभोवताली पण घटना असतात, नवरा थोडासा शिकलेला असतो, त्याचं स्टँडर्ड थोडासा वाढलेला असतं, त्याचा सर्कल थोडा चेंज झालेला असतो, आणि पत्नीचा सर्कल होत नाही, तिचा सर्कल तोच असतो, ती स्वतःला डेव्हलप करत नाही, कारण कुटुंब, जबाबदाऱ्या, मुलं, सासू सासरे याच्यातून तिला स्वतःला डेव्हलप करण्याची संधीच मिळत नाही, वेळच मिळत नाही, त्यामुळे डेव्हलप होत नाही, आणि ते डेव्हलप होत नाही मग एका विशिष्ट काळानंतर पुरुष असा डेव्हलप होतो, कारण तिच्या श्रमाला मोल नसतं, तिने आत्ता लादी पुसली की ती लादी पुसणार, लगेच कोणीतरी येणार पाय उमटवणार, त्यामुळे तिच्या श्रमाला तसं मोल नसतं, पण पुरुष तेवढ्या काळामध्ये एखादं पुस्तक वाचतो, एखादा पेपर वाचतो, एखादा आणखीन काहीतरी मूल्यवर्धक काम करतो, त्याच्या कामाला मूल्य येतं आणि त्यातून त्याची प्रगती होते, आपण 40 आपल्या पुरुषांचं आणि 40 आलेल्या अशा घरगुती महिलांना जर बघितलं ना तर अशाच पटीने आपल्याला पैसे दिसतो, मग हा याला मग पुरुषांना काय वाटतं की जे पुढे गेलेले असतात, हा मी पुढे गेले मग माझी पत्नी काय मला तशी सूट होत नाही, किंवा तिने स्वतःमध्ये तसं डेव्हलपमेंट केलेली नाही, स्वतःला तिने बदलवलं, ती फक्त मूल आणि घर, पण तुम्ही तिला बदलवण्याचे काही प्रयोग केलेत का, तुम्ही तिला तुमच्या बरोबर घेतलंय का, तुम्ही तिला तिच्या तुमच्या सोबत हात धरून पुढे आणलंय का, तुम्ही काम करत असता समाजात, आणि तुमची पत्नी जर शिक्षित असून, समजा खूप बायका समजुतीने घर सांभाळतात की मी घर सांभाळते तुम्ही तुमचं बघा, पण तिला बरोबरीने घेतात नाही घेत का, तर तिथे त्याला त्याचा स्टँडर्ड खाली येतो की काय असं वाटतंय, मग तुमचा स्टँडर्ड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टँडर्ड आहे तर एक आसमंत उभा राहील इतका मोठा गॅप आहे, मग हे प्रश्न मला माझ्या विषयीतही पडत होते की हे असं कसं काय ना, असं नसायला पाहिजे, मग आजही माझा सुशिक्षित असलेला मित्र जेव्हा मला म्हणतो की मला पत्नी सुशिक्षित पाहिजे, उच्च विद्या विभूषित पाहिजे, पण तिने माझ्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, म्हणतो तुझ्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी उच्च विद्या विभूषित मुलगी तुला कशाला हवी, ती नोकरी करेल ना, तिचं व्यक्तिमत्व विकसित करेल ना, लग्न हा एक ही घटना आहे तुमच्या दोघांच्या आयुष्यात घडणार आहे, लग्न ही घटना असं घडू देत ना, ती सायमंटेनियसली सुरू राहील, तुमचे प्रयोग सायमंटेनियस सुरू राहील, पण तिचं व्यक्तिमत्व कसं काय खंडित करतो, आजचा शिकलेला तरुण म्हणणारा मुलाचे सुद्धा जर असे विचार आहे तर ही पितृसत्ताक पद्धतीच आहे ना दादा, पितृसत्ताक पद्धती तुमच्यावर आरूढ झालेली आहे, तुमच्यामध्ये खोलवर रुजली गेली, तुमच्या डीएनए मध्ये गेलेली आहे, म्हणून तुम्हाला कधी कधी काय होतं की जी अशिक्षित पत्नी आहे, जी काही कारणाने तिचं
व्यक्तिमत्व विकसित करायचं राहून जातं, ती तेवढी डेव्हलपमेंट करत नाही स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, पण म्हणून काय तिची किंमत कमी होते का? म्हणून काय तुम्हाला तिची लाज होते का? तुम्ही तिला बरोबरीच्या नात्याने वागवलं पाहिजे. पती पत्नीचं नातं जर एका मित्रांप्रमाणे असायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब स्त्रियांसाठी स्वतंत्र परिषदा घेतात. बाबासाहेब स्त्रियांना म्हणतात की तुमच्या कुठे जन्माला आलेल्या मुलाला अभिमान वाटला पाहिजे, असं त्यासाठी तुम्हाला अगोदर अभिमान वाटणं गरजेचं आहे. मग असं आपल्या घरातले पुरुष करतात का? आपण असं चर्चेचा विषय आहे. बरोबर आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा तू सुरेखा मांडला की एवढा विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंच्या समान दर्जेच्या सोबत सन्मानानं जगण्याचं जे काही मूल्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतःच्या विचारात आणि आचारात सुद्धा होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर महान ठरतात. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी काय केलं नाही तर स्त्रियांनी लुगडं म्हणजे साडी कशी नेसावी इथपासून ट्रेनिंग त्यांनी महिलांच्या असणाऱ्या त्यांच्या असणाऱ्या म्हणजे मेळाव्यांमध्ये दिलेल्या आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला किस्सा आहे महाच्या परिषदेच्या संदर्भातला की तिथे पूर्वीच्या काळी ज्या दलित समाजाच्या स्त्रिया होत्या त्या कत्लाच्या दागिने असतील, असे गळ्यात कुठेतरी असे भरमसाठ माळा असतील असं असतील, आणि लुगडं जे नेसायचे ते एक वेगळ्या पद्धतीनं नेसलं जायचं, ते काय आकर्षक वाटायचं नाही. मग त्या काळामध्ये त्यांनी महिलांची परिषद घेतल्यानंतर तिथे सहस्रबुद्धे जे होते त्यांच्या त्यांची पत्नी आणि चित्रे यांची पत्नी अशा दोघांच्या पत्नींना घेऊन तिथे महिलांनी गोल साडी कशी नेसायची, व्यवस्थित कशी साडी नेसावी आणि कसं राहावं याचं सुद्धा इथपासून म्हणजे बाबासाहेब आंबेडकर वेळेप्रसंगी बाप झाले आणि वेळेप्रसंगी माय सुद्धा या समाजाचे झालेले असताना, आणि त्याचं कारण असं की ज्यावेळेस मनुष्य आपल्या पत्नीला आपल्या आईला आपल्या बहिणीला त्या दृष्टिकोनातून पाहतो त्यांच्या मताचा त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या संबंधाचा आदर करतो तर त्यातनं ही गोष्ट येते. कदाचित बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत, सुरेखा तुला कदाचित माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत माईसाहेब आंबेडकर, खूप लोकांना त्यांचं सविता हे नाव माहीत पण नाहीये की सविता आंबेडकर त्यांचं नाव होतं, शारदा कबीर त्यांचं पहिलंच नाव. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सविता हे नाव म्हणजे माईसाहेबांना दिलं होतं. सविता याचा अर्थ सूर्याची जी काही आभा आहे ती म्हणजे सविता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये किती संवेदनशील होते हे आपल्याला म्हणजे आता म्हणजे माईसाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलंय. रमाई लिहू शकल्या नाहीत. आपल्याला जे वराळे कुटुंब होतं त्यांच्या आठवणीवरनं किंवा त्या ह्याच्यातनं आपल्याला त्यांचं शोधत जावं लागतं. किमोना रमाईंची जी तारीख सुद्धा म्हटली जाते त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता 7 फेब्रुवारी मान्य केलेली आहे. पण असं सांगता येत नाही कारण की त्या काळातलं जे अशिक्षितपण होतं त्या काळामध्ये त्यांचं गाव आणि घरात कोणी शिकलेलं नाहीये तर अशा पद्धतीनं सुद्धा येतं. आता एक शेवटची आठवण तू सांगावी आणि मग आपण समारोपाकडे जाऊ. शेवटची आठवण तर मला वाटतं की त्या दोघांमधलं प्रेम, बाबासाहेब आणि रमाबाईंमधलं जे प्रगाढ प्रेम होतं त्या प्रेमाची आठवण म्हणजे रमाबाई जेव्हा जातात आणि बाबासाहेब धाय मुकलून रडतात. डोंगरा एवढा माणूस, हिमालय एवढ्या उंचीचा माणूस आपली पत्नी निर्वतते आणि धाय मुकलून रडतो, हंबरडा फोडतो. खरं म्हणजे मला नाही वाटत की प्रेमाची वेगळी काही कसोटी असायला पाहिजे याच्या पलीकडे. ज्या माणसाने समाजाचे दुःख पाहिले, ज्या माणसाने समाजासाठी ज्याच्या भोवती मोहाचे अनेक संक्षण येऊन गेले असतील तो माणूस आजारी पत्नीसाठी इतकं धाय मोकलून रडतो. खरं म्हणजे बाकीच्या आठवणी नाही पण मला ही आठवण फार खोलवर गेलेली वाटते माझ्या मनामध्ये की त्या दोघांच्या आठवणीपेक्षा आता अशा तर कैक असतील पण मला ही जास्त त्रासदायक आहे की बाबासाहेब बाहेर येत नाहीत पटकन आणि जेव्हा ते उपस्थित लोक होते की ते सांगतायत की बाबासाहेब धाय मोकलून रडले रामू आता मी काय करू म्हणून सांगतो. आणि मला वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये. बाबासाहेबांनी स्वतः मान्य केलं की रमाबाईंचं त्यांच्या आयुष्यात असणं, त्यांचे दुःख म्हणजे बाबासाहेबांच्या वाट्याला आलेले दुःख रमाबाईने स्वतः पूर्ती घेतलेत. आपल्या मुलांचा आजार पण असू दे, आपल्या मुलांची
मृत्यू असू दे, त्यांना दफनवणं असू दे, सगळं 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 त्यांनी स्वतः बघितलं. राजरत्नाच्या वेळेस जेव्हा बाबासाहेब कोलमडून पडतात दोघं पती पत्नी, तो दुःखाचा बरोबर खूप मोठा काळे काळे ढग त्यांनी पाहिलेले आहेत. पण मला हो माझ्या हृदयाला जास्त खोलवर जखम करून जाते ते बाबासाहेबांचं हंबरडा फोडून रडणं, आणि ते खूप महत्वाचं आहे दोघांच्या बरोबर नात्यांमध्ये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे माई साहेबांबद्दल बोललात, खरं म्हणजे ह्या दोघींमधून ना मला बाबासाहेब एक हळवा प्रेमी एक दिसतो. हो बरोबर बाबासाहेब म्हणजे काय, बाबासाहेबांमध्ये कुठेतरी एक हळवा प्रेमिक लपलेला होता. हो असं हो आपण काय करतो, आपल्या महामानवाने एका चौकटीत बंद करतो, नाही का, एका बरोबर बरोबर चौकटीत करतो, आणि आपला बाप आपला पालक याच्यामध्ये आपण त्याला पाहत हो असतो. हो पण हळवे क्षण असतात, त्याचे काही हळव्या जागा असतात, त्याचे काही हळवे हो कोपरे असतात. ते कोपरे बरोबर आपल्याला ह्या मधल्या रमाई आणि सविता माईन सोबतचे त्यांच्या काही क्षणांमधून पण दिसतात. मला हो वाटतं ह्या विषयावर पण आता आपण बोललं पाहिजे. आणि ह्या बरोबर दोघींना लिहिलेली पत्र, ह्या दोघींच्या पत्रातून उलगडलेलं त्यांचं सहजीवन यांच्यावर बरोबर जर चर्चा केली ना, बाबासाहेबांचे फार वेगळे आणि हळवे पैलू आपल्या समोर येणार आहेत. बरोबर त्यामुळे हे बरोबर मला असं बाबासाहेब आंबेडकर बरोबर खरोखरच म्हणजे त्यांच्या दोन्ही पत्नींच्या ज्या आठवणी आहेत किंवा त्यांचा जो एकमेकांचा संवेदनशीलपणा आहे सुरेखा खूप वाखाणण्यासारखा आहे. बाबासाहेब म्हणजे अतिशय संवेदनशील अशा प्रकारचे पती आणि आपल्या पत्नीला अत्यंत सन्मान देणारे ते. माझा तर माईसाहेबांशी प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, अनेक वेळा आलेला आहे, त्यांच्यासोबत मी राहिलेलो आहे, त्यामुळे मला माझ्याकडे तर माईसाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. खरं म्हणजे माईसाहेबांच्या बद्दलचा मधल्या काळात जो काही आरोप अत्यारोप करा तो अत्यंत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा किंवा प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांवरतीच तो आरोप करण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. कारण की माईसाहेबांना अत्यंत जवळून पाहिलेले आहे, त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांवरती असणारं निरातिशय प्रेम हे सुद्धा मी त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा अनुभवलेलं आहे. माईसाहेब एका व्यवस्थेतून आलेले असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर सुरेखा गुरुवारी गेले तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या माईसाहेब होत्या त्या गुरुवारी कधी जेवत नव्हत्या अशा पद्धतीची आठवण म्हणजे बाबासाहेबांच्या संदर्भातली माईंची माझ्याकडे स्वतः आणि अनेक ठिकाणी त्या संदर्भातलं वाङ्मय जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल रमाईंचं आयुष्य माईचं आयुष्य असेल हे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोठं असं. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की एखादा वटवृक्ष उभा राहतो त्या वटवृक्ष उभा राहत असताना त्याच्या आजूबाजूची जी काही झाडं असतात मुळं असतात ती त्याला धरून ठेवतात, त्यांच्या संवेदनपणाला त्यांच्या वेळाप्रसंगाला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावतात, तेव्हाच तो महा वटवृक्ष उभा राहत असतो. माईसाहेबांच्या या जयंती दिनाच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र त्यांना विनम्र अभिवादन करतोय. आणि सुरेखा तुम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या सोबत आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.